पहले दूध सर्वोत्तम दूध स्तनपान। बेस झालं बेस बाई झाली। बाईल मदाचे बोट साठव। अहो फुई, हे काय सांगताय तुम्ही? पोर जन्मलं का एक तास होय ना होय तोच पोराला आईचं दूध पाजायचं। तुला वका माहित पोराल कसं काय सांभाळायचं? मत साठवला काय पोराचा गळा चांगला निघतोय। फुई, ह्या सगळ्या रीती जुन्या झाल्या आहेत। आताच्या काळात नवीन कायदा निघलत की पोर जन्माला काय आईचं पहिलं घट्ट दूध पाजलं पाहिजे। हे पोराच्या तब्येतीलं आणि बाळचा ईएल चांगलं राहतंय। पोराला कंचाही आजार आला तरी त्याच्यात लढायची ताकद राहतय। अहो ते पोर घे, मध नाही तर नाही पण पाणी तरी पाजू शकत ना। अहो फुई, आईचेच दुधात 80% पेक्षा जास्त पाणीच राहतय, त्यामुळे बारीक पोराला आईचे दुधाखेरीज दुसरा काहीच द्यायचा नाही। आईचेच दुधात इतकी ताकद राहते की एवढंच काय आईस सीक असल तरी पोराल दूध जरूर पाजायचं। तसंच पोर जरी सीक असलं तरी पोराल दूध जरूर पाजायचा, त्यानं पोराला आजाराशी लढायची ताकद मिळते। त्यामुळे बारीक पोराले दुसरा काहीच द्यायचं नाही, ते काहीने फक्त दूधच प्याजायला पाहिजे। जेव्हा भी पोराला भूक लागल तेव्हा त्याला स्तनपान जरूर द्यायचा। स्तनपान पोराला बऱ्याच विविध रोगांपासून वाचवतय। पोर जरी आजारी पडलं त्याच्यानंतर भी स्तनपान करणं गरजेचं आहे। आईचं दूध पोरासाठी अमृत आहे म्हणून त्याला किमान 2 वर्ष नक्की पाजा।